नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दिव्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजार भाव मेमाने कृषी दिव्या आपल्या युट्यूब चॅनल आपण दाखवत असतो. मी तुमचा गुलाब, गुलचडी, शेवंती, आष्टर, सर्व कट फ्लॉवर, मी तुमचा डीजे असेल, टॉप सिक्रेट असेल, जेरबेर असेल, कार्नेशन असेल, डीजे असेल, सर्व फुलांचे बाजार भाव आपण मेमाने कृषी दिव्या युट्यूब चॅनल दाखवतो. आणि बाजार भाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आहे, कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत. शेतकरी मित्रांनो, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. आणि शेतकरी मित्रांनो, अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. बोर्डेकच्या 10 फुलाच्या गड्डीचा बाजार भाव 15 रुपये ते 40 रुपये बोर्डेकचे आज पुणे मार्केट विकलेले आहे. गुलछडी बाजार भाव 400 रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे मार्केट विकलेली आहे. शेतकरी मित्रांनो, हे बाजार भाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे. शेवंती बाजार भाग्यश्री वाईट 20 रुपये ते 40 रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट पुणे मार्केट विकलेली आहे. पर्पल शेवंती 70 रुपये ते 100 रुपये प्रति किलो आज पर्पल पुणे मार्केट विकलेली आहे. पार्सली पाला बाजार, पार्सली पाला गड्डी 10 रुपये ते 12 रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाला पुणे मार्केट विकलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हे बाजार भाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ॲस्टर बाजार भाव 80 रुपये ते 120 रुपये प्रति किलो आज ॲस्टर पुणे मार्केट विकलेला आहे. कलकत्ता झेंडू 30 रुपये ते 50 रुपये, पिवळा झेंडू 20 रुपये ते 50 रुपये आणि अष्टगंधा झेंडू 20 रुपये ते 50 रुपये प्रति किलो आज झेंडूची पुणे मार्केट विकलेली आहे. गुलाबगड्डी 12 फुलांची सोफिया 15 रुपये ते 40 रुपये प्रति गड्डी आज सोफिया पुणे मार्केट विकलेला आहे. टॉप सिक्रेट 20 फुलांचा बंच 120 रुपये ते 160 रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेटची विक्री झालेली आहे. कापरी 30 रुपये ते 50 रुपये प्रति किलो आज कापरी ची विक्री पुणे मार्केट आलेली आहे. जरबेरा 30 रुपये ते 40 रुपये, कार्नेशन 180 रुपये ते 220 रुपये प्रतिबंच. गुलछडी काळी डबलची 150 रुपये ते 200 रुपये प्रतिबंच आज गुलछडी काळी पुणे मार्केट विकलेली आहे. पिंगडीजी 25 रुपये ते 30 रुपये प्रतिबंच. कामिनी 5 रुपये ते 6 रुपये प्रतिबंच आज कामिनी पुणे मार्केट विकलेली आहे. बोर्डेज गुलाब तुकडा 50 रुपये ते 200 रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब तुकडा पुणे मार्केट विकलेला आहे. शोभिवंत सूर्यफूल 30 रुपये ते 40 रुपये प्रतिबंच आज शोभिवंत सूर्यफूल पुणे मार्केट विकलेला आहे. सोनचाफा बाजार 8 रुपये 15 रुपये ते 20 रुपये 10 फुलाचा पाऊच सोनचाफ्याचा आज पुणे मार्केट विकलेली आहे. ₹900 ₹500 ₹1,000 ₹1,500 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 ₹1
आज बीस दिन पुणे वाले की है सेंट वाइट शेमंती बाजार और सेंट वाइट 120 रुपए 200 रुपए प्रति किलो आज सेंट वाइट पुणे वाले की है पुणे वाले की है शेतकरी मित्रांनो हा जो बाजार भाव आपण दाखवतोय पुणे गोल टेकडी फुल मार्केटचा तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी दीप या यूट्यूब चॅनल तुम्हाला फुल शेतीचं सगळं मार्गदर्शन उपलब्ध आहे मी तुमचा गुलाब गुलछडी शेवंती आष्टर सर्व फुल पिकांचं मार्गदर्शन म्हणजे तुमचा लागवडीपासून अगदी काढणीपर्यंत मी तुमचा लागवडीचा हंगाम कोणता निवडला पाहिजे झेंडूच्या टॉप फराड्या कोणत्या आहे त्याला फवारणी कोणती केली पाहिजे जे रोकडी व्यवस्थापन आहे त्या रोकडीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे गुलाबमध्ये सुद्धा शेतकरी डाऊनी मिल्डी व्यवस्थापन असेल तुमचं पावडर मिल्डी व्यवस्थापन असेल थ्रिप्स व्यवस्थापन असेल त्याला कोणकोणती खतं दिली पाहिजे दांडी लांब होण्यासाठी फुलाची साईजसाठी नंतर आष्टरमध्ये सुद्धा आष्टरचं खत व्यवस्थापन असेल आष्टरचा लागवडीचा हंगाम असेल अदर ज्या रोकडींचा प्रादुर्भाव होतोय त्याच्यावर सुद्धा नियंत्रण कसं मिळवायचं
म्हणजे बरेचसे व्हिडिओ आपण फुलशेतीवर बनवलेत, पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजार भाव सुद्धा आपण न चुकता रोज दाखवतो, याचा फायदा असा शेतकऱ्यांना होते. शेतकरी मित्रांनो, बाजार भावाचा अंदाज सुद्धा आपण सांगतोय, म्हणजे बाबा मार्केटमध्ये बाजार भाव कधी वाढतात. मध्ये मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की 15 सप्टेंबर नंतर फुलांचे बाजार भाव वाढतील, आणि तसंच झालं की 15 सप्टेंबर पासून फुलांचे बाजार भाव वाढायला चालू केले. बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गशीर्ष मध्ये सुद्धा झेंडूची लागवड करायची, त्या सुद्धा आपण मार्गदर्शन केले. दसऱ्यासाठी झेंडूची लागवड कधी करायची, झेंडूच्या टॉप व्हरायटी कोणत्या. शेतकरी मित्रांनो, मार्केटचा पहिल्यांदा अभ्यास करा, मार्केटमध्ये काय चालते त्यानुसार तुम्ही व्हरायटी सिलेक्शन असेल. अदर फुलशेतीमध्ये काय होतं की मंदी आणि ते जे दोन्ही गोष्टी, त्यामुळे मंदी आल्यानंतर बरेच शेतकऱ्यांचं गपलत होती की बाबा व्यवस्थापन व्यवस्थित करणे, अशा वेळी त्याचा फटका मार्केटवर होतो. त्यामुळं फुलशेती संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी मेमानी कृषीदीपला तुम्ही मेमानी कृषीदीप आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.